नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांना माझा राम राम। तर माझं नाव संतोष बाबूराव हाके, राहणार पिंपळगावघाट, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद येथील मी रहिवासी असून मी खूप वर्षापासून शेती करत आहे व सोयाबीन मी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहे। तर सोयाबीनचं उत्पन्न घेण्यासाठी त्यासाठी बीज प्रक्रिया घर करणे खूप महत्त्वाचे आहे। त्यासाठी मी तुमचा वेळ कमी वेळ घेत आहे। त्यासाठी मी एक थायरम नावाचं एक औषध आणलेलं आहे, बघा तुम्ही बघू शकता। त्यानंतर NPK राजुबिया नावाचं एक औषध आणलेलं आहे। हे दोन्ही लावून आपली बीज प्रक्रिया मी तुम्हाला करून दाखवणार आहे व याचे फायदे व तोटे हे काय काय आहे ते सांगणार आहे। आता याचे फायदे असे असते की आपल्या जमिनीतील जी बुरशी असते ती बुरशी हे कंट्रोल करतं आणि आपलं पीक चांगल्या प्रकारे उगवून पावतं। त्याच्यानंतर जे एक रायजुब्या नावाचं औषध आहे NPK, याने काय होतं नत्र स्प्रत पालश आपल्या पिकासाठी नत्राची जास्तीत जास्त आपल्या पिकाला नत्र लावणे आहे। आपल्या पिकासाठी नत्राची गरज भासते तर आपल्याला आपण जेव्हा जमिनीतून टाकतो त्याला हे नत्र लावण्याचं काय नत्राची गरज पूर्ण करण्याचं काम करतं। तर मी तुम्हाला डायरेक्ट बीज प्रक्रिया करून दाखवणार आहे कशी करायची। आपल्याला हाताने करणार न करता आता आपण जे बियाणे बघतोय, जे मी 1 किलो बियाणे घेतलेले यासाठी आपल्याला 3 ग्रॅम थायरम घ्यायचं आहे व 10 ml राजुब्या घ्यायचं आहे। तर हे पावडर जे एक कोरडं पावडर आहे, सुकं पावडर आहे आणि आपलं सोयाबीन बियाणं सुद्धा सुकं आहे। यासाठी आपण थोडंसं गुळाचं पाणी केलेलं आहे व गुळाचं पाणी आपण याच्यावरती थोडं शिंपटून घेणार आहे। हे मी 3 ग्रॅम थायरम नावाचं औषध घेतलेलं आहे। बघा आता इथून बघू शकता चांगल्या प्रकारे याला लागले। आपल्याला आता साधारणतः 20 ते 25 मिनिटं थांबून त्यानंतर परत हे राजुब्या नावाचं हे औषध आपल्याला याला लावायचं आहे। आता आपण हे राजुब्या नावाचं NPK औषध परत यामध्ये आता आपल्याला 25 मिनिटं झालेले साधारणतः आपण यामध्ये आता हे असं टाकून घेणार आहे। परत आपण याला असं थोडस हलवून घेणार आहे। आता आपण अशा प्रकारे बीज प्रक्रिया केलेली यामुळे आपले खताची कार्यक्षमता वाढणार आहे व आपल्या शेतात येणारी बुरशी हे सुद्धा कमी होणार आहे। आपल्या सोयाबीनला वगैरे बुरशी लागणार नाही व पुढे आपण जे मी जी बीज प्रक्रिया केली अशाच पद्धतीने तुम्ही करा, मी केली तुम्ही करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।